आपली भूमिकाच आहे, सर्वांना सर्वांना समान न्याय. थँक्यू सर आल्यामध्ये. रोल का रोल रोल रोज एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत. 3 दिवसापूर्वी विधान परिषदेमध्ये हा विषय मांडल्यानंतर सभापतींनी आदेश दिले, बैठक झाली. परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 18 पैकी 16 मागण्या मान्य झाल्या. विलिनीकरणाचा प्रश्न सोडून विलिनीकरण सदृश्य फायदे देण्याचा निर्णय झाला आणि या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून घोषणा करू अशा प्रकारचं निवेदन करू हे परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याचं समजतं, परंतु त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी परिवहन मंत्री गेले असता त्यांनी आम्हाला सांगितलं की मी निवेदन करू शकत नाही, कॅबिनेटचा निर्णय व्हायला पाहिजे. मला वाटतं रोज एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत आणि अशा वेळेला या सरकारच्या संवेदना गोठल्यात की का अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे. आज परत 3 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, म्हणून सभापतींना या विषयावर आम्ही आक्रमक होऊन भारतीय जनता पार्टीचे आमदार शेकापचे जयंत पाटील आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली. 2-3 सभागृहाचं कामकाज त्या ठिकाणी बंद पाडलं आणि परिवहन मंत्र्यांनी त्या ठिकाणी आश्वासन द्यायला भाग पाडलं की आजच्या आज कॅबिनेटची बैठक घेऊन जो अहवाल त्या ठिकाणी कोर्टांमध्ये दिला आहे तो स्वीकारला पाहिजे आणि तो स्वीकारल्यानंतर ते बर्डन घेण्याला मान्यता कॅबिनेट देईल. मला वाटतं आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांसमोर कॅबिनेटची बैठक होऊन निर्णय जाहीर करतील अशा प्रकारची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केलेली आहे. मला वाटतं कर्मचारी आज त्या ठिकाणी सामंजस्याच्या भूमिकेमध्ये आहेत आणि सरकारनं आता आणखी आत्महत्या होण्याची वाट पाहू नये आणि त्याच्यामुळे तातडीनं कुठल्याही परिस्थितीत हा संप मिटला पाहिजे, आत्महत्या थांबल्या पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली. आज उद्या कॅबिनेट निर्णय घेईल अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे. कर्मचाऱ्यांना जे फसवणूक करणारे नेते आहेत या संदर्भात त्यांच्या संदर्भात काय भूमिका आहे का? नाही, मला वाटतं त्यांच्या सहनशीलतेचा मजबुरीचा फायदा कुणीही घेऊ नये. आज आम्ही या निर्णयासाठी एवढ्यासाठी आलो की जर विलिनीकरण शक्य नसेल आणि विलिनीकरण करत शेकडो लोक मरणार असतील तर शेवटी सर सलामत तो पगडी 50. आपण वाचलो नाही तर त्या ठिकाणी विलिनीकरण फायदा घेऊन फायदा काय? आणि म्हणून अशा वेळेला विलिनीकरण सदृश्य फायदे म्हणजे 7 पे कमिशन इक्वल त्यांना सवलती आणि पगार वगैरे गोष्टी मिळाव्या अशा भूमिकेवर आम्ही आलो आहे आणि मला वाटतं कर्मचारी याला त्या ठिकाणी साथ देतील. विविध ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी तशा प्रकारची सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि मला वाटतं प्रवाशांचे हाल होत आहेत, शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागामध्ये गावावाड्या वस्त्यांवर एसटीच जाते आणि त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांचे मृत्यू, प्रवाशांची गैरसोय यातना तडजोडीचा मार्ग काढत या ठिकाणी संप मिटला पाहिजे, एसटी सेवा चालू झाली पाहिजे आणि आत्महत्या थांबल्या पाहिजेत याच भूमिकेतनं आमची त्या ठिकाणी भूमिका होती. मुस्लिम आरक्षणासंदर्भात देखील आज आपण प्रश्न उपस्थित केला आहे, तारांकित प्रश्न काय, एकूण मुस्लिम आरक्षणाची परिस्थिती सध्या? हे सरकार या ठिकाणी मुस्लिम समाजालाही फसवत आहे, कारण एका बाजूला माझ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मंत्री महोदय सांगतात, उत्तरामध्ये छापील दिलंय की धर्माच्या आधारे त्या ठिकाणी आम्हाला मुस्लिम आरक्षण देता नाही, घटनेची तरतूद अलाव करत नाही आणि 50% वर जाता येत नाही. एका बाजूला आपण सांगता आरक्षण देता येत नाही, 50% वर जाता येणार नाही, मग तुम्ही आरक्षणाबाबत सरकारची सहानुभूतीपूर्व सकारात्मक भूमिका आहे याला काय अर्थ आहे? मग तुमची नेमकी भूमिका काय? मी या ठिकाणी विचारलं की अल्पसंख्याक मंत्र्यांनी मुस्लिम आरक्षणाची घोषणा केली आणि त्याच वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी बाहेर आमचा त्या भूमिकेला समर्थन नाही, शिवसेना मुस्लिम आरक्षणाच्या विरोधात आहे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी बोलली गेली. म्हणून मी विचारलं की मंत्री उत्तर देत आहेत ते खरं की शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी मांडलेली भूमिका खरी, मुख्यमंत्र्यांचा नेमका त्या ठिकाणचा रोल काय, या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी आम्ही माहिती विचारली.
शिवसेनेचे आमदार मंत्री त्या ठिकाणी शांत होते, त्या ठिकाणी सत्तेत असल्याकारणानं त्यांनी त्या ठिकाणी आपलं तोंड बंद केलं होतं. दिवाकर रावते साहेबांना विचारलं, परब साहेबांना विचारलं, मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत भाष्य केलं नाही, कारण सत्ता महत्त्वाची आहे. आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेचं खरं स्वरूपसुद्धा जनतेसमोर अधिवेशनाच्या माध्यमातून आणलं. साहेब, तारामांच्या पाठोपाठ आता मोहित कंबोज यांच्या घराला देखील पालिकेने नोटीस नाही. त्यांचा तर टार्गेट प्रोग्राम आहे, चार पाच प्रमुख नेते आहेत, खरं खोटं न बघता त्रास द्यायचा, नोटिसा पाठवायच्या, अशा प्रकारचा त्यांचा डिसाइडेड प्रोग्राम आहे. पण कायद्याचा सन्मान करणारी लोक आहोत, रितसर सगळ्या प्रक्रियांना सामोरं जाऊ.